आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी. केडगाव चौफुला येथील ग्रेट स्पोर्ट अकॅडमी गोवा पणजी इथे झालेल्या नॅशनल बँडी स्केटिंग स्केटिंग हॉकी मिरामार स्पर्धा संपन्न. गव्हर्नमेंट यूथ हॉस्टेल मिरमार इथे होत होत्या या स्पर्धेमध्ये भारतातील एकूण 10 राज्य सामील झाले होते. त्यात पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र या राज्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये आपल्या केडगाव चौफुला येथील ग्रेट स्पोर्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करत या स्पर्धेमध्ये नाविन्यपूर्ण यश मिळवले. त्यामध्ये सुवर्णपदक श्रद्धा सोमनाथ दळवी, द्रिशा रोहन कुंजीर रौप्यपदक, चैतन्य कलीचरण शितोळे कांस्यस पदक, आर्यन कुंभार, दिग्विजय दिवेकर, राजवीर दळवी, रुद्रांश लोखंडे, ओम तांबे, अंश यादव, क्षितिज कुंभार, ओजेश शेळके, ओम पवार या मुलांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करत भारतामध्ये आपले नाव लौकिक केले. हा खेळ सध्या खेलो इंडिया आणि ऑलिम्पिकसारख्या जागतिक पातळीवरील खेळला जातो. यामध्ये आपल्या ग्रामीण भागातील मुलांची प्रगती दैदिप्यमान होत आहे. या मुलांना भविष्यामध्ये या स्पर्धा पण खेळता येतील व हीच मुले पुढे देशाचं नाव उंचीवर नेतील. या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन समाधान दाने गणेश घुगे व आकाश कसबे यश बारवकर यांनी केले. यश संपादन करणाऱ्या मुलांचे कौतुक विजय तुपुगडे, संदीप टेंगले, शरद पवार, डॉक्टर लोणकर व समस्त दौंड केडगाव चौफुला ग्रामस्थांनी केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.